गुड इवनिंग टू ऑल। मजा आवाज येतोय? येस नो ओके। हाय दिसते सर्वांना? ओके तर सेवन स्टँडर्ड आपला लास्ट टाइम कोणतं चॅप्टर होतं? प्रोपोर्शन, राईट? डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन 9 चॅप्टर होतं, राईट? आता आपलं 10 चॅप्टर स्टार्ट होणार आहे। तुम्ही केले काय हे सॉल्व? एक दोन एक्झाम्पल घेतले होते आपण, राईट? केले सॉल्व? ओके आता आपण स्टार्ट करणार आहे 10 चॅप्टर। आपलं न्यू चॅप्टर स्टार्ट होणार आहे, त्याचं नाव आहे बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट। ओके, अ बँक इज अ गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज। आवाज येतोय ना आता? क्लिअर आहेत का सेवन स्टँडर्ड प्रेझेंट? येस ओके। आपण आज बघणार आहे बँक अँड सिंपल इंटरेस्ट। अ बँक इज अ गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी। बँक्स मेक इट इझियर टू प्लॅन प्लॅन द यूज ऑफ मनी, दॅट मीन्स टू डू फायनान्शियल प्लॅनिंग। वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक ऑर विथड्रॉ कॅश फ्रॉम इट। मला सांगा, तुम्हाला बँक म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं बँक काय असेल? काय असतं बँक? काय वाटतं तुम्हाला? बँक कशासाठी असते सांगा? हे बघा, बँक एक गव्हर्नमेंट एक इन्स्टिट्यूशन असते जिथं आपण आपले मनी काय असतात सेव करू शकतो किंवा ट्रान्झॅक्शन करू शकतो, राईट? आता सगळं बँकेने तुम्ही ऑनलाईन वगैरे ट्रान्झॅक्शन करता, राईट? मग बँकेमध्ये आपण मनी सेव्ह करण्यासाठी ठेवतो। आता तुम्ही घरात आपण ठेवू का? खूप घरात वाढतात का पैसे? नाही वाढत। मग काही जण अकाउंट मध्ये ठेवतात, सेव्हिंग मनी करतात, राईट? व्हेरी गुड। सेव्हिंग मनी साठी आपण पैसे जमवण्यासाठी आपण काय करतो? बँकेत बँकेच्या द्वारे आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो, हे की नाही? आपल्याला एका ठिकाण आता पैसे पाठवायचे असतील कोणा दुसऱ्याला, तो इथे नसेल, आपण बँकेच्या याच्याने काय करू शकतो? ट्रान्झॅक्शन करू शकतो, बरोबर? मग एक तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट काही असतात की, आता यांनी इथं म्हटलंय की बँक इज अ गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन, असं नाही की ती गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशनच असेल, प्रायव्हेट सुद्धा बँक असतात। हां, वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक ऑर विड्रॉ कॅश फ्रॉम इट। आपण काय करू शकतो? मनी डिपॉझिट करू शकतो किंवा विड्रॉ। डिपॉझिट म्हणजे काय? बँकेत पैसे टाकणं, आणि विड्रॉ म्हणजे काय? बँकेतून पैसे काढणं। ओके, फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन अन अकाउंट इन अ बँक। सर्वात पहिले काय करावं लागेल आपल्याला सांगा? पैसे जमवण्यासाठी आधी आपल्याला जर सेव्ह करायचे असतील, बँकेमध्ये पैसे टाकायचे असतील, तर काय करावं लागेल? सर्वात पहिले आपलं बँकेत अकाउंट असायला हवं, बरोबर? बँकेत अकाउंटच नसेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन कसं करणार, राईट? सर्वात आधी आपल्याला बँकेत काय करावं लागेल? अकाउंट ओपन करावं लागेल, बरोबर? बँक अकाउंट आर ऑफ व्हेरियस काइंड। आता इथं काय म्हटलंय की आपल्याला अकाउंट ओपन करावं लागेल, पण ते अकाउंट किती व्हेरियस टाईपचे असतात? एक टाईपचं अकाउंट नसतं, काहींचं करंट अकाउंट असतं, काहींचं सेव्हिंग अकाउंट असतं, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असतं, फिक्स डिपॉझिट असतं। ओके, आता आपण बघणार आहे की डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट, आता वेगवेगळ्या जणांचे कसे अकाउंट असतात, आपण कसे बँकेत अकाउंट तयार करू शकतो। ओके, आता पहिलं आहे करंट अकाउंट। अ करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दी दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस। हे बघा, करंट अकाउंट कोणाचं असतं? जे ट्रेडर्स असतात किंवा ज्यांचं अकाउंट नेहमी यूज मध्ये असेल, ओके, ज्यांना नेहमी विथड्रॉ करायचे असतील पैसे किंवा डिपॉझिट करत असतील, रोजचं घेणं देणं चालू असेल, त्याला म्हणतात आपण करंट अकाउंट।
ओके इज मन इन मनी ऑन अ डेली बेसिस एंड अकाउंट होल्डर कैन डिपॉजिट और विड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. अच्छा जैसे करंट अकाउंट असतं ना तो दिवसातून कितीही वेळेस तो विड्रॉ करू शकतो मनी, नंबर ऑफ टाइम्स. ओके द बँक इश्यूज अ पासबुक, पासबुक दिले जातं बँक कडून, ज्याच्यात सगळे डिटेल्स असतात आपले, त्या पासबुक मध्ये आपण किती विड्रॉ केले, आपल्या बँकेत आपल्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, टोटल बॅलन्स किती आहे, कोणत्या दिवशी तुम्ही किती पैसे काढले, सर्व डिटेल्स पासबुक मध्ये असतात. ओके द बँक इश्यू अ पासबुक फॉर दिस अकाउंट अँड ऑल्सो चेकबुक ऑन अ डिमांड, किंवा चेकबुक जर आपली डिमांड असेल की आम्हाला चेकबुक हवंय तर आपण चेकबुक पण मिळते. ओके द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाइप ऑफ अकाउंट. ह्या अशा टाइपच्या अकाउंट मध्ये बँक कोणत्याही टाइपचं इंटरेस्ट, द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाइप ऑफ अकाउंट. बँक काय करतं, कोणतंही इंटरेस्ट घेत नाही किंवा देत नाही. ओके डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाइप ऑफ अकाउंट. मनी कॅन ऑल्सो बी विड्रॉ डिपॉझिटेड बाय चेक. चेक दिलेला असतो त्याच्याने तुम्ही तुमचं मनी डिपॉझिट करू शकता किंवा विड्रॉ करू शकता. तर करंट अकाउंट म्हणजे कळालं का, जे डेली बेसिस वरती काम होत असेल अशा अकाउंट मध्ये विड्रॉ डिपॉझिट असं नेहमी, त्याचं अकाउंट नेहमी. आता जगा बघा, ज्यांचं पगार होतो राईट, त्यांचं कसं असतं, करंट अकाउंट असतं राईट, म्हणजे ते नेहमी पैसे काढतात किंवा टाकत असतात करंट अकाउंट मध्ये. तसं सेव्हिंग अकाउंट, आता तुम्हाला दुसरं पार्टी सेव्हिंग अकाउंट, त्याच्यात काय असतं हे बघा, इथे तुम्ही नंबर ऑफ टाइम्स कितीही वेळेस तुम्ही पैसे काढू किंवा टाकू शकतात. ओके आणि याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळणार नाही, असं हे असं अकाउंट आहे ज्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट वगैरे काही मिळणार नाही. आता सेव्हिंग अकाउंट बघू आपण. सेव्हिंग अकाउंट म्हणजे काय, अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाउंट अँड ओपन अ सेव्हिंग अकाउंट. असं अकाउंट की आपण कमीत कमी पैसे डिपॉझिट करून ते अकाउंट ओपन करू शकतो. ओके इन सम बँक्स नो मिनिमम अमाउंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. काही बँक असतात, असं नाही की प्रत्येक बँक मध्ये तसं आहे की मिनिमम अमाउंट टाकायचीच. काही बँकेमध्ये 0 रुपीज वरती सुद्धा तुमचं अकाउंट ओपन होतं. द बँक पे सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. आता जर आता इथे काय असतं बघा, जर तुम्ही अकाउंट मध्ये पैसे टाकलेले असतील, ओके सेव्हिंग अकाउंट मध्ये, तर त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. ओके जसं करंट अकाउंटला नाही मिळत, तसं सेव्हिंग अकाउंट आहे राईट, त्याच्यामुळे द बँक पे सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. तुमचं जो डेलीचा क्रेडिट बॅलन्स असेल, त्या अकाउंट मध्ये जो बॅलन्स असेल त्यानुसार ते इंटरेस्ट लावतात. ओके देर आर सम रिस्ट्रिक्शन ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विड्रॉ. हे बघा तुम्ही वरच्या केस मध्ये बघा, नंबर ऑफ टाइम्स इन अ डे तुम्ही विड्रॉ करू शकतात, पण इथे बघा इथे काय म्हटलंय त्यांनी की तुम्हाला रिस्ट्रिक्शन आहेत, काही बंधनं आहेत की तुम्ही विड्रॉ असं कधीही नाही करू शकत. देर आर सम रिस्ट्रिक्शन हाऊ ऑफन मनी कॅन बी विड्रॉ फ्रॉम दिस अकाउंट, म्हणजे दिवसातनं इतक्या वेळेसच करू शकतात असं काहीतरी नंबर फिक्स असेल. ओके फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यू अ पासबुक. ह्या अकाउंट साठी सुद्धा बँक कडून आपल्याला पासबुक मिळतं, जर डिमांड असेल चेकबुक पण मिळतं. ओके कळालं का तुम्हाला दोघांमधला फरक, काय सांगा बरं, काय सांगितलं आता, काय फरक आहे दोघांमध्ये. दोन पॉइंट महत्वाचे आहेत, एक काय आहे हे करंट अकाउंट मध्ये आपण डेली बेसिस वरती ट्रेडर्स डीलिंग मनी चालतं राईट, नंतर दुसरं याच्यातला पॉइंट काय आहे, इंटरेस्ट भेटत नाही राईट, द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट करंट अकाउंटला. अजून तिसरं काय, नंबर ऑफ टाइम्स वी कॅन विड्रॉ डिपॉझिट द मनी, बरोबर कितीही वेळेस आपण डिपॉझिट किंवा विड्रॉ करू शकतो. तसं सेव्हिंग अकाउंट मध्ये काय आहेत, आता इथले तीन पॉइंट इथे काय आहेत, आपल्याला इंटरेस्ट मिळतो इथे, इथे नाही मिळत इथे मिळतो. त्याच्यानंतर काय आहे, रिस्ट्रिक्शन्स आहेत विड्रॉ करणार, इथे रिस्ट्रिक्शन होते का करंट अकाउंटला, नाही. नंबर ऑफ टाइम्स कितीही वेळेस तुम्ही विड्रॉ करू शकता डिपॉझिट करू शकता, इथे रिस्ट्रिक्शन आहे कशावर, विड्रॉ वरती काय आहे, रिस्ट्रिक्शन पैसे काढण्याचे याला काय आहे रिस्ट्रिक्शन, की दिवसातून तुम्ही फक्त एवढेच नंबर ऑफ टाइम्स तुम्ही काढू शकता राईट. कळालं, कळतंय तुम्हाला मी काय सांगते. कळालं का, येस कळतंय, येस नो समजलं का मी आता काय सांगितलं दोघांचं, आवाज येतोय का माझा. आवाज येतोय, येस येस ओके
पुढे बघा आता काय काय बघितलं आपण, करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, आता आपण बघणार आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. द अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाउंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. जो अकाउंट होल्डर असतो, ज्याचा अकाउंट आहे, तो डिसाइड करतो की किती अमाउंट आपण डिपॉझिट, म्हणजे किती अमाउंट आपण बँक अकाउंट मध्ये टाकायची, ओके, पैसे किती टाकायचे आहेत, तर तो डिसाइड करतो एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्यामध्ये त्याला किती टाकायचे तो डिसाइड करतो, ओके. असं नाही की बँक सांगते की तुम्ही एवढे अमाऊंट टाकाच, एवढेच डिपॉझिट करावे, असं काही नाही. हे कोणाचं, जो अकाउंट होल्डर आहे, ज्याचा अकाउंट आहे, तो डिसाइड करतो. पण कळवा, एव्हरी मंथ, ओके, एव्हरी मंथ त्याला डिपॉझिट करावं लागतं. इथे काय असतं, द बँक गिव्स अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेव्हिंग अकाउंट. ते काय म्हणताय, जे सेव्हिंग अकाउंट मध्ये इंटरेस्ट असतात, त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आपल्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट मध्ये मिळतं, ओके. सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त मिळतं इंटरेस्ट, कळतंय. सच अन अकाउंट इज अ मीन्स ऑफ कंपल्सरी सेव्हिंग. याला कोणतं म्हणतात, अशा अकाउंटला काय म्हणतात, कंपल्सरी सेव्हिंग म्हणतात, ओके. ऑफन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से. त्यांनी काय सांगितलंय, अशा अकाउंट जे असतं, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे, असे अकाउंट जॉईंट अकाउंट सुद्धा असतात, म्हणजे जसे हजबंड अँड वाईफ किंवा गार्डियन अँड वॉर्ड, म्हणजे जॉईंट अकाउंट एका माणसाचं नाही, तुम्ही एक किंवा दोन जणांचं असू शकतं जॉईंट अकाउंट, हजबंड वाईफचं असेल किंवा गार्डियन अँड वॉर्डचं, एक्सेट्रा. बिसाइड्स अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर्स, बिझनेस पार्टनर्स असतील, याला सोडून हे जॉईंट, आपण जसं हजबंड वाईफचं बघितलं एक्झाम्पल, त्याच्या व्यतिरिक्त अजून अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर्स, जर तुम्ही बिझनेस पार्टनर असाल तर त्यांचं पण अकाउंट, हाउसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज एक्सेट्रा आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेट. जण जेव्हा हँडल करतं ते अकाउंट, ओके, ऑपरेट करतं, तर काय सांगितलं, त्याला काय म्हणतो आपण, जॉईंट अकाउंट म्हणतो. काय म्हणतो, जॉईंट अकाउंट. तसं आरडीए, याला आपण काय म्हणू शकतो, आरडीए पण म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. तर ह्या तिथं काय असतं, आपण जॉईंट अकाउंट पण ओपन करू शकतो. आधी काय बघितलं आपण, की जो अकाउंट होल्डर असतो, तर प्रत्येक महिन्याला त्याला हवी तेवढी रक्कम तो जमा करतो, ओके. त्याला इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त मिळतो ह्या अकाउंटला, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट मध्ये सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त इंटरेस्ट मिळतो. त्याला आपण अजून काय म्हणतो, कंपल्सरी सेव्हिंग म्हणतो. सच अन अकाउंट इज अ मीन्स ऑफ कंपल्सरी सेव्हिंग, ओके. अशा अकाउंटला काय म्हणू शकतो आपण, त्याचा अर्थ काय आहे, कंपल्सरी सेव्हिंग. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, जॉईंट अकाउंट सुद्धा इथं रिकरिंग डिपॉझिट अकाउंट मध्ये आपण ओपन करू शकतो. जॉईंट अकाउंट मध्ये जसं एक्झाम्पल सांगितलं त्यांनी, हजबंड अँड वाईफचं, किंवा बिझनेस पार्टनर असतील, किंवा हाऊसिंग एखादी सोसायटी असेल, व्हॉलेंटरी एजन्सीज असतील, एकापेक्षा जास्त लोक ऑपरेट करतात, त्याला आपण जॉईंट अकाउंट म्हणतो, ओके. कळालं इथपर्यंत? येस, कळालं का? ओके, आता आपण बघणार आहे फिक्स डिपॉझिट. काय काय बघितलं आतापर्यंत आपण, पहिलं होतं करंट अकाउंट, दुसरं आहे सेव्हिंग अकाउंट, थर्ड आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, आता आपण बघणार आहे फिक्स डिपॉझिट, ओके. अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टेन अमाउंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. काय सांगितलंय त्यांनी, जो डिपॉझिटर असतो, म्हणजे ज्याचा अकाउंट असेल, ज्याला डिपॉझिट करायचा असतो, तो डिपॉझिट करतो अमाउंट किती, फिक्स पिरियड, म्हणजे काही काळासाठी, समजा काही ना 5 महिन्यासाठी करायचं असेल, 1 वर्षासाठी करायचं असेल, काहीतरी फिक्स अमाउंट असते, सॉरी फिक्स पिरियड असतो, की आपल्याला 5 महिन्यासाठी ठेवायचे ते पैसे, डिपॉझिट करून ठेवायचे, ओके. अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टेन अमाउंट, काहीतरी अमाउंट असेल ती फिक्स पिरियड साठी आपण बँक मध्ये डिपॉझिट केली. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट देन द सेव्हिंग अकाउंट. इथे पण त्यांनी तेच सांगितले की सेव्हिंग अकाउंट पेक्षा, जे आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करतो, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फिक्स डिपॉझिट या अकाउंट मध्ये इंटरेस्ट जास्त मिळतो, ओके. हाउएव्हर दिस रेट आर डिफरंट इन डिफरंट बँक. हे बघा, जो फिक्स डिपॉझिटची जो आपल्याला इंटरेस्ट मिळतो, तो प्रत्येक बँकमध्ये सेम असेल का? नाही, प्रत्येक बँकमध्ये त्याचा वेगवेगळा इंटरेस्ट असेल. इंटरेस्ट माहिती ना तुम्हाला? कोणाला माहित नाही इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज ऐकले तुम्ही, व्याज? मग काय,
सांगितलं मी तुम्हाला आता की फिक्स डिपॉझिट अकाउंट मध्ये इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त मिळतो आणि रेट ऑफ इंटरेस्ट कसा असतो प्रत्येक बँकेचा डिफरंट असतो. ओके, सीनियर सिटीजन गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट. व्याज माहिती आहे, जर तुम्ही एखादी अमाऊंट ठेवली असेल बँकेत तर तुम्हाला व्याज मिळतं त्याच्यावर. व्याज माहिती ना? हाँ, मग त्यांनी काय सांगितलंय तिथे की जे थोडे सीनियर सिटीजन असतात, जे ओल्ड असतात, त्यांच्यासाठी काय असतं, थोडं जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देतात ते बाकीच्यांपेक्षा. ओके, कळालं? फिक्स डिपॉझिट अकाउंट मध्ये काय सांगितलं, अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टेन अमाउंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. काही काळासाठी तो फिक्स अमाउंट, जी सर्टेन अमाउंट असेल ती फिक्स पिरियड साठी ठेवतो, जसं 1 वर्ष, काही जण 5 महिने, असं त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, डिपॉझिटर वरती. दिस डिपॉझिट ऍक्ट एज अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट देन सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट पेक्षा जास्त इंटरेस्ट मिळतो आणि प्रत्येक बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा असतो. सिनियर सिटीजन साठी जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असतो. कळालं? येस, नो. मग आता कोणते कोणते प्रकार बघितले आपण अकाउंटचे, कोणते टाइप्स बघितले? 4 टाइप्स: करंट, सेविंग, रिकरिंग अँड फिक्स्ड. ओके, कोणाला कळलं नाही असं आहे? कळलं? ओके, आता आपण बघणार एटीएम, क्रेडिट अँड डेबिट कार्ड. ओके, अँड एटीएम, एटीएमचा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमॅटिक टेलर मशीन. तुम्हाला माहितीच असेल एटीएम काय आहे. एटीएमचा फुल फॉर्म ऑटोमॅटिक टेलर मशीन. अँड एटीएम कार्ड इज अ यूज टू विड्रॉ कॅश विदाउट गोइंग टू अ बँक. एटीएम मध्ये काय करतो आपण, एटीएम कार्ड काय असतं, विदाउट गोइंग टू द बँक आपण पैसे काय करू शकतो, विड्रॉ करू शकतो. कॅश काय करू शकतो, विड्रॉ. बँकेत जायची गरज नाही राहत, आपल्याकडे एक एटीएम कार्ड असतं बँकेचं, त्याच्या हेल्पने आपण कुठेही असेल, तुम्ही कुठेही गेलात, समजा आता तुमचं अकाउंट ओपन असेल एका गावात. ओके, तुमच्या तुम्ही जिथे राहतात तिथे तुम्ही त्या गावात तुम्ही अकाउंट ओपन केले आणि आता तुम्ही गेले दुसऱ्या गावी. ओके, तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन विजिट करण्याची गरज आहे का पैसे काढण्यासाठी? नाही. तुमच्याकडे जर एटीएम कार्ड असेल तर तुम्ही एटीएम कार्ड मध्ये ते मशीन असतं ज्याच्यातून तुम्हाला कॅश मिळेल, तर तिथे फक्त तुमचं ते कार्ड घेऊन जायचं, पिन कोड, पिन असेल वगैरे तो टाकायचा. ओके, अ क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युजिंग कॅश. हे बघा, क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड काय असतं की आपण ट्रान्झॅक्शन करतो विदाउट कॅश, आपल्या हातात कॅश नसते तरी आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? एका इथून विड्रॉ करायचं, ट्रान्झॅक्शन म्हणजे एकाला एखाद्याला मनी सेंड करायचं. ओके, ट्रान्झॅक्शन माहिती ना कोणी, ट्रान्झॅक्शन कसं असतं, आपल्या आपल्या अकाउंट मधून कोणाला जर तुम्हाला पैसे सेंड करायचे असतील, ट्रान्सफर करायचे असतील, किंवा कोणाकडून मनी पैसे घ्यायचे असतील, कॅश घ्यायचे असेल, तर तुम्ही आता ऑनलाईन मेथडने, तुम्हाला माहितीच आहे तुमच्या घरात आता यूज करत असेल फोन पे, राईट? तुम्ही ट्रान्झॅक्शन हा वर्ड ऐकला असेल. आता कळलं एटीएम काय असतं? एटीएम, क्रेडिट अँड डेबिट कार्ड. क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश. असं ट्रान्झॅक्शन जिथे आपण कॅशचा यूज करत नाही. ओके, येस, कळतंय? ओके, आता हे बघा, हॅव यू सीन अ बँक पासबुक? तुम्ही बघितलंय का कधी बँक पासबुक? कोणी बघितलंय? बघितलंय? हे बघा, इथे त्यांनी दिले ऑब्झर्व द एंट्रीज मेड इन द पेज ऑफ पासबुक शोन बिलो. एक तुम्हाला सॅम्पल दाखवलेलं आहे की कसं पासबुक असतं. हे बघा, ओळख क्रमांक, पंक्ती क्रमांक, लाईन नंबर, डेट, पर्टिक्युलर्स, चेक नंबर, अमाउंट विड्रॉन, अमाउंट डिपॉझिटेड, बॅलन्स. ओके, इथे डेट दिली आहे 2/2/2016. मग पर्टिक्युलर काय आहे? कॅश. त्याच्यानंतर चेक नंबर दिलेला आहे, अमाउंट विड्रॉ दिलेली किती, हे बघा 12 तारखेला किती अमाउंट विड्रॉ केली आहे, 3,000. अमाउंट डिपॉझिटेड 2 तारखेला किती, 1,500, 1,500 रुपये डिपॉझिट केलेत. तुमचा बाकी आता उरलेला बॅलन्स किती आहे, डिपॉझिट केल्यानंतर, विड्रॉ केल्यानंतर किती अमाउंट आहेत आता सध्या तुमच्या अकाउंटमध्ये ते दिले. आता हे बघा, तुम्ही इथं फिल इन द ब्लँक्स भरू शकतात. ऑन 2/2/16 द अमाउंट डिपॉझिटेड वॉज, सांगा
तुम्ही सांगा आता मला इथे काय काय कुठं काय येईल या ब्लँक स्पेस मध्ये काय टाकणार आपण. 2226 ये बघा, 2/2/2016 द अमाउंट डिपॉझिटेड वॉज, बघा बरं त्या रो मध्ये बघा कुठे दिलेले अमाउंट डिपॉझिटेडचं, सांगा किती आहेत बघा. टेबल ह्या पासबुकचं त्यांनी जो सॅम्पल दिलेला आहे, इथे एंट्रीज दिलेल्या आहेत त्यावरून सांगा. हा अनुज, येस बोल, काय दिलेले याचे टेबल द्या दाखवलंय त्याच्यात बघा. 2/2000 कोणते हे बघा, ही डेट आहे राईट. डिपॉझिटेडचा कॉलम कुठे आहे, अमाऊंट डिपॉझिटेड 15,000. 50,000 नाही बाळा, बघ काय 1,500, 1,500 आहे राईट, 1,500. टीचर बॅलन्स 700. बाळा तुम्ही बघतोय का, 7,000. सॉरी, 7,000. फोर 3,965 विड्रॉ केलं कुठे, हा विड्रॉ करायचं आणि चेक 4,965 बॅलन्स वॉज 2,000. हॅलो, ओके ऑन 26/2/2016 द बँक पेड एन इंटरेस्ट ऑफ डॅश रुपीज, बघा फिफ्थ डे राईट, 26/2/2016 पर्टिक्युलर इंटरेस्ट दिलेला आहे. कोणत्या याच्याने कॅश आहे की चेक आहे का इंटरेस्ट आहे. The bank paid an interest of dash rupees. किती आहे वन, हे बघा टोटल बॅलन्स किती, 7,635. इथे कोणतं आहे, इंटरेस्ट अकाउंट आहे राईट. किती अमाऊंट, 135. A passbook is issued for a saving account and a recurring deposit account. Amount deposited, withdraw and the balance are recorded in it with their dates. A passbook is issued for a saving account. कोणत्या कोणत्या सर इश्यू केलेला आहे, सेव्हिंग अकाउंट आणि रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. अमाऊंट डिपॉझिटेड, विड्रॉ अँड द बॅलन्स आर रेकॉर्डेड इन इट विथ देअर डेट्स. कसं दिलेलं असतं, पूर्ण डेटनुसार सगळं रेकॉर्डेड असतं. तुम्ही कधी पैसे जमा केले, कधी विड्रॉ केले, हे सर्व त्या पासबुक मध्ये मेन्शन केलेलं असतं. ओके, रेकॉर्ड केलेलं असतं तो.
आता है बघा. आता आपण बघू नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत काहीतरी तुमचे. आता इंटरेस्ट वगैरेचे एक्झाम्पल दिलेत तुम्हाला खाली. सुविद्या बोरो अ सम ऑफ 30,000 रुपीज ऍट 8 PCPA इंटरेस्ट फॉर अ इयर फ्रॉम हर बँक टू बाय अ कम्प्युटर. ऍट द एंड ऑफ द पिरियड शी हॅड टू पे बॅक an amount of 2,400 rupees over and above what she had borrowed. Okay, आता बघा यांनी काय सांगितलंय. सुविद्या बोरोड किती घेतले तिने, किती पैसे बोरो केले तिने. सम ऑफ 30,000 रुपीज. बोरो म्हणजे काय तुम्हाला माहिती, तिने बँकेतून घेतलेत. ओके कळालं का, तिने डिपॉझिट नाही केलेत. सुविधा बोरो सम ऑफ 30,000 रुपीज ऍट 8% पर ॲनम. पीसीपीए काय असत, पर्सेंट पर ॲनम, म्हणजे एका वर्षाला किती इंटरेस्ट. तर इथे काय दिलेले, 8 PCPA दिलेला आहे. कितीसाठी, फॉर अ इयर, एका वर्षासाठी. ओके, फ्रॉम हर बँक टू बाय अ कम्प्युटर. कशासाठी तिने घेतले बँकेतून पैसे, कम्प्युटर घेण्यासाठी. ओके, ऍट द एंड ऑफ द पिरियड शी हॅड टू पे बॅक अन अमाऊंट. वर्षाच्या शेवटी तिला किती बॅक पे करायचे, अमाऊंट 2,400 रुपीज ओव्हर, म्हणजे याच्या 30,000 पण द्यायचे, त्याच्यावरून तिला 2,400 रुपये पण द्यायचे. कळालं का, 30,000 तिने बोरो केले होते, बट ऍट द एंड ऑफ द इयर तिला काय करायचे, किती पे बॅक करायचे, 2,400 अबव द रुपीज, म्हणजे 30,000 वरती अजून 2,400 तिला द्यायचे. ओके, ओव्हर अँड अबव व्हॉट शी हॅड बोरोड. आता बघा, बेस ऑन दिस इन्फॉर्मेशन फिल इन द बॉक्स. आता या इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला काय फिल करायचे बघा. प्रिन्सिपल अमाऊंट काय असेल, प्रिन्सिपल अमाऊंट 30,000. किती, 30,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 8. इंटरेस्ट रुपीज किती आहे, 2,400. 2,400. टाइम कितीचा दिलाय, 1 year, राईट. कळालं का, प्रिन्सिपल म्हणजे काय, किती घेतले तिने, 30,000 घेतले. इंटरेस्ट कितीचा आहे, 8 आहे. तो ह्या काय पर्सेंटेज मध्ये दिलाय, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट किती रुपीज, हे रुपीज मध्ये दिले, हे पर्सेंटेज आहे, कळतंय. तर 30,000 किती पैसे आहेत, त्यांना किती इंटरेस्ट पे करायचा आहे, पे बॅक 2,400. इथं किती येईल, 2,400. टाइम म्हणजे किती, इयर्स किती दिलं इथे, 1 year दिलंय, फॉर अ इयर, कळतंय. हे बघा, त्याच्यानंतर तिला टोटल किती अमाऊंट रिटर्न करायची बँकेला. एक तर तिचे प्रिन्सिपल तिने जितके घेतले होते ते, आणि प्लस इंटरेस्ट अमाऊंट 30,000 प्लस 2,400 किती झाले सांगा. 30,000 प्लस 2,400 32,400, राईट. कळालं इथपर्यंत. आता वी ऍडेड द कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, तिने जेवढे बोरो केले होते. बघा आता असे एक्झाम्पल नाही, पुढे अजून असे एक्झाम्पल येतील. बोरो नाही तर तुम्ही जे डिपॉझिट केले, जी पहिली अमाऊंट असते, इनिशियल अमाऊंट असते, त्याला आपण प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो. काय म्हणतो, प्रिन्सिपल. जी तुम्ही डिपॉझिट केली असेल किंवा तुम्ही बँकेतून घेतली असेल, बोरो केली असेल, तिला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो. अमाऊंट डिपॉझिट करणार आहे, तुम्ही त्यांना पैसे वापरायला देत आहेत बँकेला, तर तुम्ही त्यांना पैसे देत आहे म्हणून ते तुम्हाला इंटरेस्ट देतील. कळालं. कळालं का इथपर्यंत.
वी एडेड द कैपिटल एंड द इंटरेस्ट अक्यूर्ड ऑन ई टू फाइंड आउट द अमाउंट दैट विद देयर रिटर्न टू द बैंक. मग कसं करणार, टोटल अमाउंट किती तिला बॅक करायची आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट. काय येईल, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट. मला किती अमाउंट देईल ऍट द एंड ऑफ द इयर. बरोबर, इथे आपण बोरो केलेत म्हणून आपण बँकेला फिक्स डिपॉझिट, तर त्यावेळेस आपल्याला पैसे मिळतील. जेव्हा बोरो करणार तेव्हा त्यांना पैसे द्यावे लागतील आपल्याला बँकेला, राईट. येस, कळते मी काय सांगितलं आता, हो की नाही. माझा आवाज येतोय का? आवाज येतोय? ओके, कळालं का मग तुम्हाला इथपर्यंत मी काय काय सांगितलं आता? अनुज, अजून कोण आहे? अनुज, धन्वी, ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल घेऊ. ओके, आता 8th स्टँडर्ड आहे का? 8th स्टँडर्ड प्रेझेंट आहे? ओके, तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की पॉलिनोमियल डिवायडेड बाय बायनोमियल. ओके, त्याचं फर्स्ट एक, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ त्याच्यावरती. सेकंड एक्झाम्पल आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे, स्टॅटिस्टिक्स. ओके, लास्ट लेक्चरला कळालं होतं ना तिथपर्यंत? आधी आपण जे डिव्हिजन घेतले कळाले तुम्हाला? एक्झाम्पल बघा इथे, आता वाय रेस टू फोर, वाय रेस टू फोर प्लस 24y स्क्वेअर डिवाइडेड बाय काय फोर वाय प्लस. आता इथे डिग्री फोर आहे, हायस्ट फोर डिग्री. झिरो वाय क्यूब झिरो वाय क्यूब
माइनस 10 y स्क्वेर प्लस 24 y हे बघा 4 3 2 1 y रेस टू 4 y रेस टू 3 आता बघा इथे y रेस टू 3 होतं का y एक मिसिंग होतं 4 3 2 1 ऑर्डर मध्ये 4 याची इंडेक्स 4 आहे 3 नंतर 2 आणि 1 पण आपल्याला इथे दिलंय का 3 च नाही दिले घेतला काही चेंज होणार आहे का तुमच्या पॉलिनोमियल मध्ये सेमच असणार आहे राईट पण तुम्हाला डिव्हिजन करायच्या वेळेस तुम्हाला 0 y क्यूब तिथे घ्यायचंय ओके असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळं इकडनं असेंडिंग ऑर्डर मध्ये घ्यायचंय राईट 1 2 3 4 इंडेक्स कशी आपली असेंडिंग ऑर्डर मध्ये सगळे इंडेक्स यायला हवेत म्हणून आपण 0 ऍड केलेला आहे तो घेतल्याने त्याच्यात काहीच बदल झालेला नाही ओके पण डिव्हिजन साठी आपल्याला घ्यावा लागतो तो कळतंय आता बघा कसं डिव्हिजन करायचंय आपण मागच्या वेळेस घेतलं होतं दोघं टर्मला कन्सिडर करायचंय एक सिंगल टर्म राहिली असती तर आपण काय केलं असं सिंगल टर्मनेच केलं असतं आता इथे बघा y रेस टू 3 y रेस टू 4 राईट आलं त्याच्यानंतर काय केलं होतं सांगा काय येईल प्लस 4 y क्यूब राईट प्लस 4 y क्यूब असं ना बरोबर पूर्ण टर्मला याच्याने आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं y रेस टू y क्यूब y रेस टू 4 प्लस 4 y क्यूब ओके काय येईल खाली इथे मायनस इथे पण मायनस फोर वाय क्यूब बरोबर खाली घ्यायचं 10 y स्क्वेअर माझा कळत इथपर्यंत काय आवाज येतोय का माझा हॅलो आवाज येतोय मला कसं कळेल तुम्हाला आवाज येतोय का नाही मायनस 10 y स्क्वेअर प्लस 24 y ओके पुढे काय येईल आता वाय इथं काय येईल आता मायनस ची साईन येईल राईट वाय 4 y स्क्वेअर आपल्याला काय क्यूब ची टर्म पाहिजे ना मग वाय इंटू वाय स्क्वेअर काय येईल वाय क्यूब इथे 1 आहे कोएफिशियंट ला 1 इंटू 4 4 मायनस 4 y क्यूब आता 4 ने करा प्लस मायनस मायनस 4 4 16 y स्क्वेअर कुठे येईल 16 y स्क्वेअर जिथे 10 y स्क्वेअर आहे त्याच्या खालीच येईल बघा जो व्हेरिएबलची इंडेक्स असेल त्यानुसारच तुम्हाला घ्यायचंय वाय क्यूब असेल तर वाय क्यूबच्या खालीच लिहायचं वाय स्क्वेअर असेल तर वाय स्क्वेअरच सबस्ट्रॅक्ट होईल राईट एवढं तर माहिती ना तुम्हाला आता वाय स्क्वेअर आहे मग आपण खाली वाय स्क्वेअरचीच टर्म घेणार वायची टर्म घेणार का नाही ज्याच्या खाली जसं वाय स्क्वेअर असेल तर त्याच्या खाली सुद्धा आपण वाय स्क्वेअरचीच टर्म घ्यायची आता 4 इंटू 4 16 मायनस 16 y स्क्वेअर येईल मायनस 16 स्क्वेअर 24 y आहे का येईल का इथे नाही येणार कारण जे दोनच टर्म होते y इंटू 4 y स्क्वेअर प्लस 4 इंटू 4 y स्क्वेअर राईट इथे मायनस घेतलं प्लस 6 y स्क्वेअर प्लस 24 y सांगा आता नेक्स्ट काय घेणार आपण इथे इथे वाय स्क्वेअर आहे इथे वाय मग काय घेणार प्लस काय येईल इथे प्लस 6 y बरोबर प्लस 6 y वाय इंटू 6 y 6 y स्क्वेअर पुढे प्लस 4 4 इंटू 6 y 24
आलं इथे 24 y, सबस्ट्रैक्ट केल्यानंतर इथे माइनस ची साइन, इथे भी माइनस, काय तुमचं आंसर? 0. तुमचं क्वेश्चन काय आलाय सांगा? वाय क्यूब माइनस 4 y² प्लस 6 y, रिमाइंडर काय आलाय? 0. कळालं का इथपर्यंत? कसं घेतलं आपण डिव्हिजन? येस, ओके. काही डाऊट आहे तुम्हाला डिव्हिजन, पॉलिनोमियलच्या डिव्हिजन मध्ये? डिव्हिजन ऑफ पॉलिनोमियल्स या चॅप्टर मध्ये काही डाऊट? ओके, तुम्ही सॉल्व्ह करू शकणार मग हे एक्झाम्पल एक्सरसाइजचे? नाही जमलं तर नेक्स्ट लेक्चरला विचारा मला कसं काय. एखादं एक्झाम्पल तुम्हाला नाही जमलं असेल याच्यातलं, तुम्हाला मागच्या वेळेस मी काय सांगितलं होतं की रिमाइंडर एक तर 0 हवा जेव्हा तुम्ही डिव्हिजन केव्हा सॉल्व्ह करायची, एक तर रिमाइंडर 0 तुमच्या डिव्हायजर पेक्षा, म्हणजे डिव्हायजर ची डिग्री असेल त्याच्यापेक्षा रिमाइंडर कशी पाहिजे? लेस, राईट? काय बघायचं? ओके, करणारे स्टॅटिस्टिक्स पूर्ण दिलेले आहेत. ओके, ते एकच याला रिप्रेझेंट करेल. ओके, पूर्ण जे नंबर दिलेले आहे जे तुम्हाला डेटा एकच किती पेजेस रीड होतो एका डेला? आता एक्झाम्पल रीड एवढे रन करतो
डिस्कस हे 700 किती आहे किंवा हा ऍव्हरेज ऍव्हरेज किती रन करतो एका ओव्हरला वगैरे. ओके एकच व्हॅल्यू असते म्हणजे तो प्रत्येक वेळेस नंबर ऑफ रन्स ओव्हरला त्याने एवढे रन केले दुसरे ओव्हरला एवढे असतील तर तुम्हाला एकच नंबर मिळायचा आहे तुम्ही काय करणार त्याचा ऍव्हरेज काढणार. ओके मी काय सांगते ते साधारणतः एवढे रन तरी करतो. ओके ओके तेजल तेजल कसा आवाज येते का बाकीच्यांना प्रॉब्लेम येतो. आवाज येतो का आता. हॅलो 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 नाव इज क्लिअर. अनस येस नो क्लिअर. ओके तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल कारण माझा आवाज क्लिअर येतोय. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो सम ऑफ ऑल स्कोर्स बाय टोटल नंबर ऑफ स्कोर. सम ऑफ ऑल स्कोर म्हणजे काय 60+15+54+46+50 आणि टोटल नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे 5 येत राईट 1 2 3 4 5. मग ऍव्हरेज ऑफ नंबर ऑफ पेज रीड डेली इज मग आपल्याला एवढे याच्यामधनं फक्त एकच नंबर सांगायचं की हा साधारणतः इतके पेजेस वाचतो. ओके मानस आता येतोय का क्लिअर. ओके कळालं का मी काय सांगितलं ते आधी तुम्हाला क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं कळालं ते. येस आता त्यांनी काय सांगितलं की ऑन एन एव्हरेज 2 दिनांत किती रीड करतो एका दिवसाला तर तुम्हाला काय करायचंय या सगळ्या नंबर्सची ऍडिशन करायची आहे डिवायडेड बाय नंबर ऑफ स्कोर्स किती ते 5. ओके मग ऍव्हरेज नंबर ऑफ पेजेस किती येतील हे तुम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. द ऍव्हरेज इज ऑल्सो नोन एज त्या ऍव्हरेजला अजून काय बोलतो आपण अरिथमॅटिक मीन ऑर मीन. ओके द ऍव्हरेज इज ऑल्सो नोन एज अरिथमॅटिक मीन ऑर मीन. नो आवाज नाही येते. हॅलो येतोय का आता. ओके 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 फॉर्म्युला काय आहे मग सम ऑफ ऑल स्क्वेअर डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर त्याला ऍव्हरेज किंवा ऍव्हरेजला अजून काय म्हणू शकतो आपण अरिथमॅटिक मीन ऑर मीन. ओके आता बघा द नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे इन द अबोव एक्झाम्पल इज न्यूमेरिकली डेटा. कोणता न्यूमेरिकल नंबर्स मध्ये हा डेटा कसा आहे नंबर्स मध्ये न्यूमेरिकल डेटा आहे म्हणजे 60 50 54 46 50 हे काय नंबर्स आहेत राईट. मग अशा डेटाला आपण काय म्हणणार न्यूमेरिकल डेटा. द कन्क्लुजन दॅट निनान रीड अबाउट 50 पेजेस एव्हरी डे इज ड्रॉन फ्रॉम द न्यूमेरिकल डेटा. त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा आपण याचा ऍव्हरेज काढतो जेव्हा कन्क्लुजन काढतो ते काय सांगताय की 50 पेजेस जेव्हा तुम्ही हे करणार ऍव्हरेज जेव्हा काढणार तुम्हाला इथे आन्सर 50 येईल. ओके तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. त्यांनी काय सांगितलंय की जर 50 येतोय त्याचा अर्थ काय की निनान ऑन एन ऍव्हरेज 50 पेजेस एका दिवसाला तो 50 पानं वाचतो. ह्या कॅल्क्युलेशनने आपण जे कॅल्क्युलेशन केलंय त्या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला काय दिसतं की निनान हा एका दिवसाला 50 पानं तरी वाचतो. ओके कळतंय. येस इन दिस वे कलेक्टिंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सर्टन प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन अनालायझिंग दिस इन्फॉर्मेशन हे बघा काय करायचं आपण कलेक्ट करतोय इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आपण की तो पहिल्या दिवसाला 60 पेजेस वाचतो दुसऱ्या पेजेस दुसऱ्या डेला 50 पेजेस तिसऱ्या डेला 50 हे काय झालं तुम्ही इन्फॉर्मेशन घेतलीये निनांची काय घेतली तुम्ही इन्फॉर्मेशन आपण काय केली इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. ओके इथे काय केलं आपण कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सर्टन प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन काहीतरी सिच्युएशन दिली असेल त्यानुसार तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा करणार. इथं तुम्हाला बुकचं एक्झाम्पल दिले त्यानुसार तुम्ही बुक्सचं घेतलंय
दुसरं एक्झाम्पल असेल तर तुम्ही दुसरी इन्फॉर्मेशन करणार. प्रत्येक वेळेस सेम असणार आहे का तुमची सिच्युएशन? नाही. प्रत्येक प्रॉब्लेमला आणि सिच्युएशनला तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन घ्यावी लागणार. अनालायझिंग दिस इन्फॉर्मेशन, अनालाइज करायचं त्याच्यामध्ये, बघायचं की त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय दिलेलं आहे. ओके, नंतर इंटरप्रिटेशन, ड्रॉइंग कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे कसं की याच्यावरून तुम्ही काय कन्क्लूड केलं, काय कन्क्लूड केलं की तो 50 पेजेस एका दिवसाला तरी वाचतो. कळलं? तुम्ही कलेक्ट केला डेटा, नंतर अनालाइज केला, नंतर इंटरप्रिटेशन केलं त्याचं, नंतर तुम्ही कन्क्लुजन ड्रॉ केलं. काय कन्क्लुजन ड्रॉ केलं? की निदान ऑन एन एव्हरेज एका दिवसाला 50 पेजेस वाचतो. ओके, इट इज अ सेपरेट ब्रांच ऑफ नॉलेज जे आपण आता शिकतोय. आपण जी ही डेफिनेशन बघितली, एक प्रकारचे डेफिनेशन आहे जी, कलेक्टिंग ऑफ डेटा इन्फॉर्मेशन, अनालाइजिंग दिस इन्फॉर्मेशन, इंटरप्रिटेशन अँड ड्रॉइंग कन्क्लुजन, हे काय एक ब्रांच आहे, कोणती सेपरेट ब्रांच ऑफ नॉलेज. त्या ब्रांचला आपण स्टॅटिस्टिक्स म्हणतो. काय म्हणतो? दिस ब्रांच इज नोन ॲज स्टॅटिस्टिक्स. कळालं का इथपर्यंत? येस, कळालं इथपर्यंत? काही डाऊट आहे? एक्झाम्पल तुम्ही हे वाटलं सॉल्व्ह करून बघा. 60 हे जर ऍडिशन केलं तर तुम्हाला 50 येईल आय थिंक, कारण त्यांनी इथे दिलंय की निदान रीड अबाउट 50 पेजेस एव्हरी डे. ओके, तुम्ही यांची सम करायची. एव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो? सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. इथं स्कोर्स दिलेले आहेत, प्रत्येक वेळेस स्कोर्स असणार आहे का? नाही. इथं आपण काय म्हणू? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. हे काय झाले? ऑब्झर्वेशन झाले. आपण काय ऑब्झर्व केलंय? हे ऑब्झर्व केलंय, राईट? मग सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असं असतं. त्यालाच एव्हरेजला आपण अरिथमॅटिक मीन म्हणतो किंवा मीन म्हणतो. ओके, आता बघा अरिथमॅटिक मीन म्हणजे काय. वी हॅव सीन दॅट द एव्हरेज ऑफ 60, 50, 54, 46 अँड 50, त्यांनी ते 50 सांगितले. बघा इथे काय दिले त्यांनी, की जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं, तुम्ही जर हे सम केलं तर काय येऊ शकते बघा. 60 + 50 किती येईल? 110. आपण कॅल्क्युलेटर्स करू इथे. +54 + 46 आणि 50. 60 + 50 किती? 110 + 54 = 164 + 46 = 210 + 50 = 260. ओके, काय येतं आपली सम? 60 + 50 + 54 + 46 आणि 50 ची सम येते 260. आता डिवाइड कशाने करायचं? किती येते? 1, 2, 3, 4, 5. किती येत? 5. काय येतं आन्सर? 52. 260 / 5 = 52. ओके, हे झालं आपलं अरिथमॅटिक एव्हरेजचा फॉर्म्युला. हे बघा, सम ऑफ ऑल स्क्वेअर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. 260 / 5 = 52 करून बघा वाटलेस तुम्ही. येस, नो, व्हॉट? व्हॉइस ने क्लिअर नाही का माझा? येस, त्यांनी काय सांगितलं? जर तुम्ही एव्हरेज काढलं तर काय येईल तुमचा? 52 येणार आहे याचा एव्हरेज. द एव्हरेज इज कॉल्ड ॲज अरिथमॅटिक मीन ऑर सिम्पली मीन इन स्टॅटिस्टिकल लँग्वेज. स्टॅटिस्टिकल लँग्वेजला आपण काय म्हणतो याला? अरिथमॅटिक मीन म्हणतो किंवा मीन. टू फाइंड द मीन ऑफ न्युमेरिकल डेटा वी ऍड ऑल स्कोर्स इन द डेटा अँड डिवायडेड द सम बाय टोटल नंबर ऑफ स्कोर. ओके, आपण जे आधी बघितलं तेच आहे. लेट अस स्टडी सम एस्पेक्ट्स ऑफ द मेथड. सी द फॉलोइंग एक्झाम्पल. आता आपण एक एक्झाम्पल बघू, त्याच्याने तुम्हाला क्लिअर होईल काय आहे. द मार्क्स ऑप्टेन बाय 37 स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 8 इन अ टेस्ट ऑफ 10 मार्क्स आर गिवन बिलो. हे बघा, टोटल किती आहेत स्टुडंट? 1, हे जर तुम्ही मोजले 1, 2, 3, 4 अप टू किती आहेत? 37 स्टुडंटचा स्कोर दिलेला आहे इथे. ओके, ऐका काय आहे इथे, लक्ष द्या. आता 37 स्टुडंटचा स्कोर दिलेला आहे. पहिल्या स्टुडंटला 2 मार्क्स आहेत. किती? आउट ऑफ 10 मार्क्स. नंतर 4, 4, असे किती स्टुडंटचा रेकॉर्ड आहे हा? 37 स्टुडंट. ओके, किती? 8 स्टँडर्ड. तुमच्या स्टँडर्ड 8 चे किती आहे? 37 स्टुडंट आहे. त्याचा त्यांनी रेकॉर्ड दिले. ओके, मग आता सॉल्युशन बघा. इफ वी गो ऑन ऍडिंग द स्कोर्स वन आफ्टर द अदर, इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. जर तुम्ही ऍड केले सगळे स्कोर, जर ऍड केले तर किती टाइम लागेल तुम्हाला?
खूप टाइम लागेल, राईट? 2 + 4 + 4 असं करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला डिवाइड करायचं त्याने. तर त्यांनी काय सांगितलं की इट विल टेक लॉट ऑफ टाइम, वी नो दॅट. 7 + 7 + 7 + 7 असं काय घेतो, 5 टाइम्स आपण ऍडिशन करण्याच्या ऐवजी काय करतो, आपण 7 × 5 करतो, हे जर तुम्हाला माहिती आहे. ओके, दिस सिम्प्लिफाईज द ऑपरेशन ऑफ ऍडिशन वेन अ नंबर इज टू बी ऍडेड टू इट सेल्फ, सो लेट अस यूज द मेथड अँड ऍड द नंबर बाय क्लासिफाईंग देम. आता हे बघा, त्यांनी एक टेबल दिलेला आहे, आपण तो टेबल बघू. ओके, मार्क्स, एक्सरसाइज स्कोर. आता सर्वात तुम्हाला काय बघायचंय, स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट लिहायचंय. ओके, स्मॉलेस्ट काय आहे, 2. काय आहे, 2, राईट? मग तो लिहून घ्यायचा आधी इथे 2. आणि लास्ट काय दिलंय, 10. काय दिलंय इथे बघा, 10 दिलाय, राईट? मग काय लिहिते, 2 3 4 5 6 7 8 9 10. कळालं का इथपर्यंत? मार्क्स येते, काय आहेत, मार्क्स. कळतय का? कळतय मी काय सांगते ते, हे मार्क्स आहेत. टोटल स्टुडंट 37 आहेत, 37 स्टुडंटचे मार्क्स दिलेत आउट ऑफ 10. ओके, मग 2 3 4 5 6 7 8 9 10. आता टॅली करायचे तुम्हाला. मला सांगा, 2 मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत बघा त्या डेटामध्ये. 2 मार्क्स असलेले स्टुडंट दिसतोय तुम्हाला डेटा, किती आहेत स्टुडंट 2 मार्क्स असलेले? पटकन सांगायचे किती आहेत. सांगा बघा बरं, इथे किती स्टुडंट आहेत 2 मार्क्स असलेले? वन, व्हेरी गुड. किती आहेत, वन. मग तुम्ही इथे काय करायचं, टॅली करायचं. इथे वन स्ट्रेट लाईन काढायची, इथे वन. नंबर ऑफ स्टुडंट फ्रिक्वेन्सी काय लिहायची आहे, वन. किती स्टुडंट आहेत 2 मार्क्स असलेले, वन. इथे तुम्हाला फक्त डॅश करायचे, इथे काय लिहायचे, नंबर लिहायचे, वन. ओके, हे हा आपण हा कॉलम नंतर बघू, आधी आपण हे 3 कॉलम बघू. ओके, आता 3 मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत बघा, इथे आहे का 3? इथे एकदा 3 आलेला आहे, पुढे 3 आलाय का नाही. किती आहेत, वन. इथे पण एक डॅश, इथे एक वर्टिकल लाईन काढायची, इथे वन लिहायचं. 4 मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत, 1 2. आपण हे रफ करून देऊ, 1 2 4. कुठे अजून, 3 4 अजून आहे का, 4 5. 1 2 3 4 5 अजून कुठे आहे, नाही. मग कसं लिहायचं इथे बघा, आता टॅली कशी करायची, 1 2 3 4 अँड 5. कळालं, किती आहेत, किती स्टुडंट आहेत 4 मार्क्स असलेले, किती आहेत स्टुडंट, 5 स्टुडंट आहेत. 1 2 3 4 आणि 5. क्लिअर? इथे काय लिहायचं, इथे तुम्हाला टॅली करायचं, आणि इथे काय लिहायचं, नंबर लिहायचं, किती आहेत, 5 स्टुडंट. 5 मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत, 1 अँड 2. किती आहेत, 2. मग कसं लिहिणार, इथे वर्टिकल लाईन्स किती काढणार, 2. हे बघा, 4 5 असेल ना, तर कसं करायचं, 1 2 3 4 करायचा, आणि एक अशी रेष करायची. ओके, 5. अजून पुढचा नंबर असेल 6 असेल, समजा तुम्हाला 6 दिलेलं असेल, तर कसं करणार तुम्ही, 5 करायचे, त्याच्यानंतर पुढे एक लाईन द्यायची. म्हणजे बघा, 1 2 3 4 5 6. जर 7 असेल तर अजून एक लाईन 7. बरं, 10 असेल तर 10 कसं करणार, हे 5 आणि पुढे अजून 5, हे 5 आणि हे 5, किती झाले, 10. कळतंय का टॅली कसं करायचंय, कळतंय टॅली कसं करायचंय? ओके, आता 5 असलेले 2 होते, आपण 2च लिहिले. इथे 6 किती आहेत, 6 मार्क्स असलेले किती आहेत, 1 2 3 4 5. ओके, किती आहेत, 5. कळालं हे टॅली, कळालं इथपर्यंत टॅलीच? ओके, आता हे बघा, इथपर्यंत हे 3 कॉलम कळाले तुम्हाला. आता आपण नेक्स्ट बघू, एफ आय एक्स आय. काय बघायचंय आपल्याला आता, एफ आय एक्स आय. एफ आय एक्स आय काय आहे, ही फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की 2 असलेले स्टुडंट किती होते, 1.
थ्री असलेले स्टूडेंट किती होते वन, म्हणजे थ्री मार्क्स असलेले स्टूडेंट किती आहेत वन, फोर मार्क्स असलेले स्टूडेंट किती फाईव्ह. ओके आता टू टू बघा टेन मार्क्स होती टेस्ट, त्याच्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळे मार्क्स होते, कोणाला टू पडले कोणाला नाईन, राईट. मग तसे स्टुडंट किती आहेत फोर मार्क्स असले फाईव्ह. आता एफ आय एक्स आय कसं काढणार आपण, एफ आय म्हणजे काय फ्रिक्वेन्सी, ही म्हणजे वन, एक्स आय काय तुमचा टू, वन इंटू टू टू, त्याच्यानंतर थ्री, हे बघा सेकंड रो कशील, थ्री इंटू वन थ्री, फोर इंटू फाईव्ह ट्वेंटी, फाईव्ह इंटू टू टेन, सिक्स इंटू फाईव्ह थर्टी. कळालं, कळतंय मी काय सांगते, एफ आय एक्स आय कळालं. मल्टिप्लिकेशन करायचंय तुम्हाला फक्त फर्स्ट आणि थर्ड कॉलमचं मल्टिप्लिकेशन, फर्स्ट आणि थर्ड कॉलमचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. एफ आय म्हणजे काय फ्रिक्वेन्सी, एक्स आय म्हणजे काय नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय, इथे काय दिलंय की कोणत्या स्टुडंटला किती मार्क्स आहेत, टू मार्क्स असलेले किती स्टुडंट आहेत वन, मग यांचं मल्टिप्लिकेशन टू आणि वनचं मल्टिप्लिकेशन, थ्री आणि वनचं मल्टिप्लिकेशन. कळालं एफ आय एक्स आय. ओके आता मीन कसा काढायचा, आता मला एक सांगा की हा जो थर्ड कॉलम आहे याची सम काय येईल, तुम्हाला काय वाटतं याची सम काय येईल सांगा. जो स्टुडंट फ्रिक्वेन्सी आहे एफ आय काय येईल याची सम, काय सम येईल याची, स्टुडंट किती आपले 37, मग हे पण 37च असेल, किती असेल यांची सम, वन प्लस वन प्लस फाय प्लस टू प्लस फाय प्लस सिक्स, याची जर सम केली तर काय येईल तुमची 37च येईल. ओके कळतंय का, माझा आवाज येतोय, मग हे बघा एफ आय एक्स आय, मग आता ही झाली तुमची एफ आय ची सम, म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम झाली एफ आय एक्स आय ची सम. आता मीन कसा काढणार याचा, त्याचा फॉर्म्युला आहे काय आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन, डिवायडेड बाय एन. समेशन ऑफ एफ आय एक्स आय म्हणजे काय, टू प्लस थ्री प्लस ट्वेंटी प्लस टेन, ह्या आहेत एफ आय एक्स आय, म्हणजे एफ वन एक्स वन ची सम प्लस एफ एफ टू एक्स टू, असं कधीपर्यंत करायचंय, किती ते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन, राईट नाईन, मग हे सगळ्यांची सम काय येते, टू फिफ्टी नाईन डिवायडेड बाय थर्टी सेवन, आन्सर येतं सेवन, तुमचं ऍव्हरेज मीन काय आहे सेवन. कळालं इथपर्यंत मीन काय आलाय तुमचा सेवन, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. क्लिअर, कसं केलं आपण, कळालं. ओके आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ मग बाकीचं, इथपर्यंत काही असं आहे की कळालं नाही, नेक्स्ट लेक्चरला आपण बाकीचे एक्झाम्पल्स घेऊ. ओके यू कॅन लेव्ह द मीटिंग.